व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी मित्र हो, म्हणजे कित्येक दिवसांनी इतक्या उत्तम साहित्यिक कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, शेवटपर्यंत इतके लोक बसून राहिले हेही हल्लीच्या काळामध्ये साहित्यिक कार्यक्रमांच्या बाबतीमध्ये दुर्लभ असं दृश्य असतं, ते अनुभवत आलं. मगाशी सुरुवातीला आयोजकांनी कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, त्या खरं तर दिलगिरीचा कारण मी होतो. कारण आज भगवान रामपुरे यांचे ज्येष्ठ स्नेही त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्याकडं त्यांच्या स्टुडिओमध्ये जाण्याचं खूप दिवसांपासूनचं होतं ठरलेलं. ते तिथं गेल्यानंतर वेळेचं भान राहिलं नाही आणि त्यामुळं सगळाच कार्यक्रम थोडा उशिरा झाला. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की त्याचं कारण काही अंशी मी आणि माझ्यापेक्षासुद्धा रामपुरे आहेत, कारण ते दाखवत राहिले, आम्ही बघत राहिलो आणि वेळेचा पत्ता राहिला नाही. पण ते सोलापूरचं नाही तर महाराष्ट्राचं भूषण आहे आणि अशा एका मोठ्या शिल्पकाराच्या जन्मदिनाच्या दिवशी आपण त्याच्या गावात असणं आणि त्याच्या साथीनं त्याची कलाकृती पाहणं हा अत्यंत आनंददायी असा अनुभव होता, तो त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. खरं तर सोलापूरला ही साहित्याची जी परंपरा आहे त्याच्याबद्दल मला नेहमीच खूप कुतूहल आणि कुतूहल तर वाटत आलं आहे पण ती नेहमीच आनंद देणारी अशी सुद्धा एक अनुभूती आहे असं मला वाटतं. म्हणजे दीर्घकाळपर्यंत सोलापुरातून दिले जाणारे दमाणी पुरस्कार हे साहित्य क्षेत्रातले मानदंड ठरले होते. 9 वर्षांपासून दमाणी पुरस्कार बंद झाल्यानंतर लोकमंगलनं जे पुरस्कार देण्याची ती जी वाट होती ती सुरू ठेवली, त्या तो परिपाठ जो आहे तो कायम ठेवला आणि त्याचं जे मोल आहे त्याचं जे मूल्य आहे ते त्यांनी कायम ठेवलं आणि त्यामुळं असा मानदंड घालून देणाऱ्या लोकमंगल साहित्य पुरस्काराच्या सगळ्या त्यामध्ये गुंतलेल्या सगळ्यांचे मनापासून एक मराठी वाचक म्हणून मला आभार मानावेसे वाटतात. मगाशी असा विषय झाला की हे लोकमंगल साहित्य पुरस्कार आहेत आणि मला लोकमंगल साहित्य हे फार महत्त्वाचं वाटतं. हे लोकरंजन नाही आहे, लोकमंगल आहे. आणि जेव्हा रंजन आणि मंगल यातला फरक आपल्या लक्षात येतो तेव्हा परीक्षकांची जी कामगिरी आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते फार ठसठशीतपणानं अधोरेखित होतं. मला कल्पना आहे म्हणजे या पुरस्कार सोहळ्यामधले जे परीक्षक आहेत त्यांचे किती आभार मानावेत अशी खरं तर स्थिती आहे. इतकं मोठं काम ही मंडळी सातत्यानं दरवर्षी करत आलेली आहेत. हा योगायोग नाही आहे की लोकमंगलचे पुरस्कार मिळालेल्याच लेखकांना नंतर महाराष्ट्रातले बाहेरचे आणि राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळतात, कारण खूप चिकित्सकपणानं आणि खूप मनापासून आणि खूप प्रेमानं ही सगळी परीक्षक मंडळी जी मराठीमध्ये दरवर्षी साधारण 1-1.5 हजार पुस्तकं प्रकाशित होतात त्यापैकी उत्तम अशी पुस्तकं निवडून त्यातनं सगळं घुसळण करून हे नवनीत जे आहे ते काढतात आणि त्या पुस्तकाच्या रूपातून जे मांडलं जातं पुस्तकांना आपल्यासमोर घेऊन येतात आणि त्यामुळं एक वाचक म्हणून आपलं काम खूप सोपं होऊन जातं की या वर्षभरामध्ये जे काही आपण वाचलंच पाहिजे अशी किमान एक 5 पुस्तकं या निमित्तानं आपल्यासमोर येतात. आम्ही एक कार्यक्रम करतो आनंदाचं पान नावाचा. खरं तर आपल्याकडं मराठीमध्ये काय लिहिलं जातं, हल्ली काही लिहिलं जात नाही, वाचत नाहीत वगैरे अशा स्वरूपाच्या तक्रारी कुरकुरी सातत्यानं आपल्या कानावर येतात. पण जेव्हा हे लक्षात आलं की मराठीमध्ये साहित्याच्या बद्दल ज्या पद्धतीनं वाचकांची भूक भागवणारं आणि त्याहीपेक्षा वाचकांना काय चांगलं आहे हे सांगणारं असं काहीतरी साहित्यविषयक कार्यक्रम या घडीला कोणी करत नाही आहे आणि आपण तो केला पाहिजे. एक सामाजिक जबाबदारी, समाजाचं एक उत्तराई किंवा समाजाचं एक देणं आपण लागतो म्हणून
आणि त्या दृष्टीतनं त्या हेतूनं जेव्हा हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यानंतर जेव्हा पुस्तकं वाचायला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात झाली तेव्हा असं लक्षात आलं की मराठीमध्ये आपण ज्या सुवर्णकाळाचा उल्लेख करतो त्या 60-70 दशकातल्या पुस्तकांच्याबद्दल फार आजही भरभरून लोकं बोलतात आणि तो काळ चांगला होता आणि हल्ली लिहिलं जात नाही असं म्हणतात, पण खोटं आणि चुकीचं आहे याचं प्रत्यंतर येत गेलं. कारण मराठीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक तरुण मंडळी अतिशय उत्तम अशा प्रकारचं लिहित आलेले आहेत साहित्य. दुर्दैवानं अशा तरुण साहित्यिकांना ज्या पद्धतीनं समाजाच्या समोर आणणं ही माध्यमांची जबाबदारी आहे, ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे, त्या जबाबदारी माध्यमांनी स्वतःला मोकळं करून घेतलं. त्याच्यामध्ये मी TV ची तर फार मर्यादा आहे, पण वर्तमानपत्रांनी खास करून त्यातून स्वतःला वेगळं केलं आणि त्यामुळं उत्तम साहित्य ज्या पद्धतीनं की हे उत्तम आहे असं म्हणत लोकांपर्यंत न्यायला हवं होतं आणि लेखकांचं ज्या पद्धतीनं कौतुक व्हायला हवं होतं ते दुर्दैवानं मधल्या काळामध्ये झालं नाही. मध्यंतरी कधीतरी मधुमंगेश कर्णिक मला भेटले आणि मी त्यांच्याशी बोलताना मी त्यांना माहीमच्या खाडीच्याबद्दलचं विचारलं की जेव्हा माहीमची खाडी प्रसिद्ध झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांच्याबद्दल पुरवणीमध्ये पूर्ण पान भरून लेख आलेला होता. मी विचारलं त्यावेळेला त्यांचं वय किती होतं, त्यांचं वय त्यावेळेला जेमतेम 27-28 वर्षांचं होतं. नेमाड्यांची जेव्हा कोसला आली तेव्हा नेमाड्यांचं वयही 25-26 वर्षांचं होतं आणि त्यावेळेला सगळ्या माध्यमांनी तेव्हाची म्हणजे अर्थातच वर्तमानपत्रांनी आणि सगळ्या साहित्यिक नियतकालिकांनी नेमाड्यांना डोक्यावर उचलून घेतलं आणि सगळ्या समाजाला हे सांगितलं, हे दाखवून दिलं की हा महत्त्वाचा लेखक आहे, त्याचं वय काही का असेना. आणि हे भाग्य त्या काळातल्या बहुसंख्य लेखकांच्या वाट्याला आलं आणि दीर्घकाळपर्यंत त्यांचा प्रभाव मराठी वाचकांवर, मराठी वाचन संस्कृतीवर, मराठी समाजावर राहिला. माझी पिढी, माझ्या आधीची पिढी ही त्या प्रभावातून लेखकांकडे बघत राहिली आणि आम्हाला आणि माझ्यापेक्षा म्हणजे माझा किंवा माझ्या पिढीचा दोष त्यामध्ये आहेच, पण त्याहीपेक्षा माझ्या आधीच्या ज्या आधीची जी पिढी होती त्या पिढीनं आपल्या काळातल्या त्या मोठ्या लेखकांना सदैव डोक्यावर घेतलं, पण नवीन जे त्या दर्जाचं लिहिणारे तरुण आहेत त्यांच्याकडे कानाडोळा केला. आणि त्यामुळं लेखक म्हटलं की मग आम्ही म्हणजे दीर्घकाळपर्यंत आमच्याकडे कादंबरीकार म्हणजे तीच नावं, नाटककार म्हणजे तीच नावं, जी 50-50 वर्ष ज्यांच्या नावाशी आम्ही त्याचं कौतुक करत राहिलो, त्यांचं नाव घेत राहिलो, तेच कवी, तेच कादंबरीकार, तेच नाटककार आणि तरुण त्या काळामध्ये जे लिहित राहिले त्यांच्याकडं एक प्रकारे त्यांची आम्ही उपेक्षा केली आणि त्यामुळं त्यांचं श्रेष्ठत्व समाजापर्यंत मांडण्यामध्ये एक प्रकारे आम्ही ते मी म्हणेन की ते पाप केलं की ते समाजासमोर त्यांनी मांडलं नाही. आणि आजही म्हणजे जेव्हा आपण बघतो आणि मला म्हणजे खरं तर हा साक्षात्कार खूप उशिरा झाला की अरे हे ही किती उत्तम लिहिणारी लोकं आहेत आणि किती सशक्त, किती म्हणजे त्यांचं लेखन किती सकस आणि काय दर्जाचं, किती उच्च दर्जाचं आहे, पण जर त्याच्या वाट्याला ते कौतुक आलंच नाही आणि जर माध्यमांनी हे सांगितलं नाही अधिकारवाणीनं की हा तुमचा या पिढीचा कादंबरीकार आहे, हा तुमचा या पिढीचा मोठा कवी आहे, समाज अर्थातच अशा लोकांकडं मोठ्या उत्सुकतेनं बघत राहील, त्यांचं वाचत राहील आणि आपल्या समाजामध्ये अशी लोकं आहेत हे आपल्याला पुन्हा त्याची प्रचिती येत राहील. म्हणजे आज ज्या लेखकांचा आपण सन्मान केला, प्रत्येकाची कर्तबगारी आपण जर बघितली तर केवढी मोठी आहे. म्हणजे आता राजू बावीसकरांचं पुस्तक, म्हणजे एखादा खरं तर ह्याचं किती कौतुक व्हायला पाहिजे, हे काही पुस्तक आत्ता आलं आहे असं नाही आहे, ह्या पुस्तकातून आता वर्ष 1.5 वर्ष झाले, याचं किती कौतुक व्हायला पाहिजे की मराठीमध्ये एक असा अत्यंत उच्च दर्जाचा चित्रकार आहे जो तितक्याच उच्च दर्जाचं लिहितोही. असं भाग्य आपल्या आजूबाजूच्या कोणत्या भाषांमध्ये आहे
इंग्रजीचं आपल्याला फार असतं, इंग्रजीमध्ये असे किती लोक आहेत की ज्यांच्याकडं म्हणजे उत्तम म्हणजे नशीब की एखाद्याच्या पदरामध्ये कसं भरभरून दान टाकतं, तर असा लेखक की जो उत्तम चित्रातूनही बोलतो आणि शब्दांमधूनही बोलतो, किती कौतुक असायला पाहिजे होतं. वसंतराव गायकवाडांचं पुस्तक 1300 पानाची कादंबरी आहे. आणि म्हणजे आपण मराठीतली कदाचित ही सगळ्यात मोठी कादंबरी असेल, ह्याच्याबद्दल आपण किती वाचलं, ह्याच्याबद्दल किती चर्चा झाली, ह्याचं किती कौतुक झालं. एक माणूस 10 वर्ष अखंड अभ्यास करून तोही विषय असा की आत्ताच्या काळामध्ये अशा विषयाला हात घालणं हेच मोठं धारिष्ट्याचं आहे, त्यामध्ये लिहितो, कोणतीही कॉन्ट्रॉवर्सी त्याच्याबद्दल होत नाही, पण त्याचं काय कौतुक आहे, किती कौतुक आहे आपल्या माध्यमांना आणि काय कौतुक आहे आपल्या समाजाला. समाजाला दोष मी देत नाही, कारण समाजापर्यंत हे पोचतच नाही आहे, समाजाला हे माहितीच नाही आहे की अरे हा असा माणूस आहे की ज्यानं इतकं प्रचंड मोठं काम करून ठेवलेलं आहे. म्हणजे माझी खात्री आहे जेव्हा हे पुस्तक इतर भाषांमध्ये जाईल, जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा काहीतरी सन्मान होईल, तेव्हा आमचे सगळेजण खडबडून जागे होतील आणि मग त्यांना कुठं ठेवू आणि कुठं नको असं करून जात. आता भाषांतराचं काम केवढं मोठं आहे, म्हणजे मला आठवतं की कराडला जे साहित्य संमेलन झालं होतं त्याच्यामध्ये नरसिंहरावांचं अप्रतिम असं त्यांनी उद्घाटनपर भाषण केलं होतं, आणि इतकं उत्तम होतं की साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष भेंडेंपेक्षा त्यांच्या भाषणाची चर्चा जास्त झाली होती आणि त्याचं जास्त कौतुक झालं होतं. कारण नरसिंहराव हे प्रकांड पंडित होते, अनेक भाषांमध्ये त्यांना गती होती, अतिशय उत्तम म्हणजे माझ्याहीपेक्षा उत्तम मराठी ते बोलत. माझ्या बोलण्यामध्ये क्वचित कुठेतरी इंग्रजी शब्द येतील, त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही म्हणजे जाणून अगदी फार जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक न आणता सुद्धा ते उत्तम मराठी त्यांचं ते बोलायचे, कारण त्यांच्या भाषेवर जे संस्कार होते ते त्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठीचे मराठी पुस्तकांचे मराठी लेखकांचे होते. अतिशय उत्तम भाषण केलं होतं त्यांनी. त्यातला त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा मांडला होता तो भाषांतराच्या महत्त्वाचा, आणि हे भाषांतर हे किती महत्त्वाचं आहे. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की राज्य सरकारनं याबाबतीत पुढाकार घ्यावा, याच्यासाठी एखादा कोष निर्माण करावा, आणि भाषांतराच्या एकूण प्रक्रियेला भाषांतरित पुस्तकांना आणि ती दोन्ही पद्धतीने म्हणजे मराठीतली उत्तम पुस्तकं इतर भाषांमध्ये आणि इतर भाषांमधली पुस्तकं मराठीमध्ये यावीत याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, कारण त्यातून जे काही अभिसरण होईल ते फार महत्त्वाचं आहे. किती आपल्याकडे त्याच्याकडे बघितलं गेलं, पण त्या नकारात्मकतेमध्ये न जाता सुद्धा हे काम सातत्यानं या पद्धतीनं केलं जात आहे, तर हे खरं तर आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिनंदनीय आणि आनंद वाटवणारी गोष्ट आहे. मी अलीकडेच कलकत्त्याला गेलो होतो आणि मला इतका धक्का बसला आणि मला इतकं वाईट वाटलं की आपल्याला बंगाली म्हटलं तर आपण किमान म्हणजे जो वाचणार आहे तो 3-4 बंगाली साहित्यिकांची नावं सांगेल. मी एका प्रकाशन संस्थेमध्ये गेलो होतो आणि त्या प्रकाशक बाईंना मी विचारलं की मराठीतली किती पुस्तकं बंगालीमध्ये आहेत, त्या म्हणाल्या मराठी कशाला, इतर कुठल्याच भाषांमधली पुस्तकं तुम्ही जशी अपेक्षा ठेवता तशी बंगालीमध्ये येत नाहीत. म्हणजे मला तर म्हणजे आता हा, आणि त्यांनी हेही सांगितलं की हा बंगाल्यांचा एक प्रकारचा अहंकार आहे की आमचंच सगळं जे आहे तेच श्रेष्ठ असं मानण्याचं, पण त्यांचं असं म्हणणं होतं की इंग्रजीमधून जी येतात तीही कदाचित तुमच्याकडे जेवढी येतात त्या प्रमाणामध्ये येत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला या गोष्टीचा आनंद झाला की आमची स्थिती बंगाली वाचकांपेक्षा आणि बंगाल्यांपेक्षा फार उजवी आहे, आमच्याकडे अतिशय उत्तम वेगवेगळ्या भाषांमधलं येतं आहे आणि त्याचा आनंद आमचे वाचक घेत आहेत. खरं तर मला एक अशी खंत म्हणजे आणि ती खंत आजही आहेच की आमच्याकडे जे लिहिलं जातं, म्हणजे मला दोन गोष्टींच्याबद्दल कायम एक खंत आलेली आहे की उद्ध्वस्त झालेली मुंबई गिरणी संपानंतरची आणि उद्ध्वस्त झालेला शेतकरी ग्लोबलायझेशनचा नंतरचा, ह्याचं ज्या पद्धतीचं चित्रण जेवढ्या पद्धतीनं यायला पाहिजे होतं तेवढ्या पद्धतीनं मराठीमध्ये आलं नाही. म्हणजे जयंत पवारसारख्या लेखकानं मुंबईचं सगळं भग्न झालेलं कामगार विश्व आणि तिथल्या कामगारांच्या सगळ्या अवस्था त्यांच्या वाट्याला आलेले भोग हे अत्यंत
परिणामकारकरित्या त्याच्या कथांमधून नाटकातून मांडलं. शेतकऱ्यांच्याबद्दल गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला खूप जण लिहिताना दिसत आहेत. इंद्रजित भालेराव असेल, सदानंद देशमुख असेल, श्रीकांत देशमुख असतील, आसाराम लोमटे असतील, खूप मंडळी आहेत. पण मधला एक काळ असा होता की जेव्हा इतकी मोठी समस्या त्याच्याबद्दल आपल्याकडे थोडा काही अंशी कानाडोळा झाला. ग्लोबलायझेशन नंतर जी काही एकूण समाजाची जी वीण आहे ती जी विश्वशित झाली, एकूण माणसाचं आपमतलबीपणा ज्या वेगानं वाढत गेला, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर जी नवी संकट आली किंवा आपल्या सगळ्यांची आयुष्य ज्या पद्धतीनं बदलून गेली त्याच्याबद्दल म्हणजे रघुनंदन त्रिवेदी हिंदीमध्ये लिहिणारे किंवा उदयप्रकाश तिरीच यांनी इतकं उत्तम लिहिलं आणि ते सगळं आपल्याला अनुभवता आलं याचं कारण मराठीमध्ये असे अनेक उत्तम अनुवादक आहेत ज्यांनी हे सगळं उत्तम जे भारतभरातल्या भाषांमधलं आहे ते आपल्यापर्यंत ते घेऊन आले आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि त्याचा आपल्याला आनंद मिळाला आणि त्यामुळं एक प्रकारे आपलं आयुष्य आणखीन समृद्ध होत गेलं. खरं तर म्हणजे आपण जर एकंदर बघितलं ही जी आत्ताची स्थिती आहे ज्याला भारत शासनांनी त्यांच्या अध्यक्ष जे उदगीरचं संमेलन होतं तिथं त्यांनी भ्रमयुग असं म्हटलेलं आहे आणि ह्या अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण आज राहतो आहोत आणि त्याच्यामध्ये जेव्हा समीर गायकवाड सारखा तरुण लेखक जेव्हा त्या भ्रमयुगाचा शोध घेतो आणि मला अतिशय आनंद आहे की ब्लॉग माझा म्हणून म्हणजे हे सगळं ब्लॉग्स आणि फेसबुक आणि सोशल मीडिया ह्याचा जेव्हा एकदम तो भरतीचा असा तो काळ होता त्यावेळेला असं वाटलं की आपण बाकी जरी सगळी मंडळी याच्याकडे हेटाळणीनं बघत असली तरीसुद्धा त्याचा मोठा वाचक आहे आणि आपण त्याची दखल घेतली पाहिजे आणि आपण त्याच्या काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही ब्लॉग माझा स्पर्धा घ्यायला सुरुवात केली ज्यामध्ये भारतभरातले नाही जगभरातल्या मराठी वाचकांनी तो त्याच्या ब्लॉग लेखकांनी भाग घेतला आणि समीर गायकवाड यांच्या गोष्टी वेल्हाळाची बाराखडीला आम्ही पहिला पुरस्कार त्यावेळेला दिला आणि ही 15-16 सालची गोष्ट आहे आणि त्यावेळेला ते असं म्हणाले होते की त्यांना मिळालेला साहित्याच्या बद्दलचा हा पहिला पुरस्कार आहे. तर त्यामुळं ज्या लेखकाच्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आपण दिला जो सातत्यानं नंतर लिहित राहिला, कविता महाजनांची आठवण निघाली, कविता महाजनांच्या फार अपेक्षा ज्या लेखकाकडून आहेत असत आणि तो त्या पूर्ण करताना दिसतो असे समीर गायकवाडांना आज आपण सन्मानित केलं. आणि हा जो मुद्दा आहे की आपल्या अवतीभोवती समाजामध्ये आज जी काही आपली सर्वांगीण ओढाताण आहे त्याच्याबद्दल विचार करणारे आणि आपण जे सगळे इकडून तिकडून खेचले जातोय त्याच्याबद्दलचं लिहिणारा असा हा तरुण नव्या दमाचा लेखक आहे. आनंद याही गोष्टीचा आहे की त्यानंतर पहिला तो पुरस्कार दिल्यानंतर आम्ही विनंती केली आणि रेड लाईट डायरीज अशा नावानं वर्षभर त्यांनी दिला आमच्या वेबसाईटसाठी आणि खरं तर अशा प्रकारचं लिखित काही प्रसिद्ध करणं वगैरे हा आमचा तसा प्रांत नाही कारण आम्ही दृश्य आणि म्हणजे व्हिडिओच्या जगामध्ये जास्त काम करतो पण तिथून सुरुवात झाल्यानंतर समीर गायकवाड एकही वर्ष रिकामे नाही आहे. दरवर्षी या नकामध्ये त्यांचं स्तंभलेखनाचा प्रवास सुरू झाला तर त्यांना आज आपण सन्मानित केलं याचाही आनंद आहे. आणि ही जी अस्वस्थता आहे ह्या सगळ्या अस्वस्थतेबद्दल म्हणजे कोणत्याही क्रिएटिव्ह जे मन आहे त्याला ही अशी अस्वस्थता ही सदैव प्रिय असते. म्हणजे खरं तर सगळं स्थिर असेल तर काही निर्माणच होणार नाही, काहीतरी नवनिर्माण होण्यासाठी अस्थिरता ही त्या मनाला त्या मानसिकतेमध्ये आवश्यक असते आणि ती आत्ता स्थिती असताना आपल्याकडे लिहिलं जाते. माझी अशी सगळ्यांना खरं तर विनंती आहे की आपण सगळेजण इतके या साहित्यिक कार्यक्रमाला इतके आहात थांबलेले म्हणजे आपण वाचक असाल तर खूप नवनवीन पुस्तकं खूप उत्तम पुस्तकं खरं तर लिहिली जात आहेत. म्हणजे मी अलीकडेच श्वासपानं वाचलं
राही बर्वेचं इतकं अप्रतिम पुस्तक आहे, मनोज बोरगावकरांचं, म्हणजे मी नदीष्ट त्याच्या दीर्घ म्हणजे अगदी अल्प काळामध्ये जवळपास 16 आवृत्त्या निघाल्या आणि मीच ते पुस्तक इतक्या जणांना भेट दिलं आणि ज्याही ज्याच्याही हातात ते पुस्तक पडलं त्याला त्याचे कॉपीराईट्स घ्यायचे आणि त्याच्यावर कुणाला सिरियल करायचे कुणाला सिनेमा करायचा इतकं आणि खूप वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं ते पुस्तक आहे. बाळूच्या अवस्थांतराची डायरी काय अप्रतिम पुस्तक आहे. आणि दुर्दैवानं असं होतं की इतकं उत्तम लिहिणाऱ्यांना मी परत त्या पदावर येतो की आणि मला त्याचं फार बोच आहे माझ्या मनाला की त्यांचं ज्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं कौतुक व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं ते आज होत नाही आहे. आणि एकूण समाजही आता असा झाला आहे की मला म्हणजे राजू बाविस्करांच्या लिहिण्यामध्ये त्यांनी जे भोग भोगलेत ते म्हणजे वाचून काळीच पिळवटेल अशा प्रकारचे ते आहेत. पण ते सगळं असतानाही त्याच्यामध्ये नकारात्मक सूर त्यांनी कुठं लावलेला नाही आहे, जे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याला भोगायला लागतं त्यानं गळा काढला तर त्याच्याबद्दल काही त्याला कोणी दोष देत नाही देणारही नाही, पण ते असतानाही ते सगळं भोगल्यावरही जो चांगुलपणावर विश्वास ठेवतो, ज्याला आपली बांधिलकी त्या शेवटच्या माणसासाठीच आहे असं सदैव वाटत राहतं, पैसे मिळवण्यासाठी या प्रकारचे चित्र काढण्याकडं तो सदैव पाठ फिरवतो आणि लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांचे तांडे बघून ज्या जो स्वतःला कोंडून घेऊन फक्त त्या तांड्यातल्या मजुरांच्या बद्दलच्या चित्रांची मालिका करतो, तर अशा लेखकानं कुठंही नकाराचा सूर न लावणं हे मला असं वाटतं की खूप मोलाचं आणि खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याच जणांच्या बाबतीमध्ये हा जो एक सकारात्मकतेचा सूर आहे तो फार महत्त्वाचा आणि आपल्या सगळ्यांसाठी फार दिलासा देणारा आहे असं मला वाटतं. मागे एकदा कधीतरी म्हणजे मला आता ते तेंडुलकरांचे शब्द खरं तर खोटे ठरत आहेत याचं थोडंसं वैषम्य वाटतं, कारण एकदा त्यांच्याशी बोलताना त्यांनी असं म्हटलं होतं की म्हणजे अस्थिरता अस्वस्थता त्यांचं असं म्हणणं आहे की ही अस्थिरता कायम असणार मानवी आयुष्यामध्ये, त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता कायम असणार, ते लोकांसमोर मांडण्याची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये असणार आणि त्यामुळं एक प्रकारचं औदासिन्य जरी आलं तरीसुद्धा मला आत्ताच्या ह्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये मला चार्ली चॅपलिन हा एक प्रकारचा दिलासा वाटतो. हा चार्ली चॅपलिन जो कितीही प्रतिकूल काही झालं कितीही नकारात्मक झालं तरीसुद्धा तो त्यातनं बाहेर येतो आणि अत्यंत खिलाडू वृत्तीनं आनंददायी पद्धतीनं त्या परिस्थितीला सामना करतो त्या परिस्थितीचा. तर मी त्यांना असं विचारलं होतं की पण मग त्यावेळेला ही 1995-96 मधली गोष्ट असेल तर पुढं काय, तर ते म्हणाले नाही मला 21व्या शतकापर्यंत म्हणजे 21व्या शतकामध्ये मला चार्ली चॅपलिन फारसं उपयोगी असेल असं वाटत नाही, त्यावेळेला मला मिकी माऊस हा आपल्यासाठी फार एक दिलासा असेल असं वाटतं की तो मिकी माऊस तो अत्यंत घोर संकटात सापडतो, तो आत्ता मरेल मग मरेल आत्ता गिळला जाईल आत्ता तो कशात तरी अडकेल असं वाटत राहतं, पण तो ते अडकत नाही आणि तो आपल्यासाठी एक प्रकारची प्रेरणा देणारा असेल. मी काल परवाच बातमी वाचली न्यूयॉर्क टाईम्समध्ये की मिकी माऊसचे जे कॉपीराईट्स आहेत ते 95 वर्ष झाल्यामुळं आता संपले वर्षभरापूर्वी, आणि आता अमेरिकेमध्ये अहमहमिका जी सुरू आहे ते मिकी माऊसला विलन करून त्याच्यावर सिनेमे करायचे, त्याच्या मालिका करायच्या, त्याच्या OTT प्लॅटफॉर्मवर सिरीज करायच्या. आणि मग आता म्हणजे मिकी माऊस झाला, विनी द पू झाला, तर त्यामुळं आत्ता एक तिथं सिनेमा आला विनी द पू हनी अँड ब्लड, आणि मग त्याच्यामध्ये रक्ताळलेल्या तोंडानं तो पू कसा फिरतोय हातात चाकू घेऊन, मिकी माऊस कसे खून करतोय. तर मला ही विकृती जी आहे की तुम्हाला सर्वसामान्य मुलांच्या मनामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये समाजामध्ये ज्या गोष्टींमुळं आपल्याला अतिशय निर्लेप किंवा अत्यंत निखालस असा आनंद ज्यांच्यामुळं मिळतो, ज्यांना बघून आपल्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटती,
अशी कॅरेक्टरसुद्धा तुम्हाला ती तशी ठेवायची नाही आहेत. त्यामध्येही तुम्हाला त्यांना हिंसक बनवून समाजाच्या माथ्यावर मारायची. आणि हे करणाऱ्या सगळ्या मंडळींचं असं म्हणणं आहे की हे अशासाठी कारण यातून ही कॅरेक्टर्स खूप लोकप्रिय आहेत आणि आता ती सगळ्यांना सहजी अवेलेबल झालेली आहेत. तर जर आम्ही यांना असं करू तर लोकांना अर्थातच त्यांच्याबद्दल ते बघण्याची त्यांची उत्सुकता वाढेल, ती पटकन पॉप्युलर होतील आणि पटकन पॉप्युलर झाली की आणखीन मोठा त्याच्यातून धंदा होईल. तर ह्या पद्धतीच्या समाजामध्ये आज आपण आहोत. एकीकडे ही परिस्थिती, ही मानसिकता आहे आणि दुसरीकडं ते चॅट जीपीटी सारख्या तंत्रानं अतिशय आपल्याला गरगरवून टाकणार असं काहीतरी आपल्या आयुष्यात येऊन धडकलेलं आहे, आपल्या समोर आलेलं आहे, की ज्यामुळं आता की क्रिएटिव्ह रायटिंगचं मोल किती राहील याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये शंका आहेत. आपण आजवर असं मानत आलो की बाकी कॉम्प्युटर काहीही करो, मानवी मन, मानवी विचाराची क्षमता, माणसाची कल्पनेचा जो काही ताकद आहे ती ह्या सगळ्याच्या पलीकडची आहे. पण चॅट जीपीटी आपण अनुभवतो आहे की हे सगळं पुसून टाकते. त्यामुळं चॅट जीपीटी आल्यानंतर तब्बल 146 दिवस हॉलिवूडमधल्या लेखकांना, डायलॉग रायटर्सना तिथं संप करावा लागला. कारण सत्य म्हणजे माणसानं लिहिलेलं आणि चॅट जीपीटीतून निर्माण झालेलं याच्यामध्ये आता भेदच उरलेला नाही आहे. आज घडीला अशी तिथं स्थिती आहे की जे काही तिथं हॉलिवूडच्या बरोबर ॲग्रीमेंट झालं त्यातून ते चॅट जीपीटी जर वापरायचं असेल तर लेखकाच्या परवानगीनंच वापरायचं अशा स्वरूपाची एक ॲग्रीमेंटमध्ये ते त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण जे तिथं होत आहे ते आपल्याकडं व्हायला कायसा वेळ लागणार आहे. आणि त्यामुळं आपल्याकडं तर असे कायदे, कानून, नियम वगैरे हे धाब्यावर बसवण्यामध्ये आपली भयंकर हातखंड आहे. आणि त्यामुळं ह्याच्यातून जे प्रश्न निर्माण होणार आहे, वाङ्मय चौर्य वगैरेच्या त्या सगळ्यातून आपण अजूनही बाहेर म्हणजे कधी पडू अशी स्थिती असताना हे जे नवीन संकट आलेलं आहे त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होणार आहे. अंतिमतः असं आहे की म्हणजे मानवी मनाची जी क्षमता आहे ती अशा कुठल्याही तंत्रापेक्षा पलीकडची आहे असती वगैरे आपण असा आशाबाद बाळगावा आणि आशेवरच जगावं. पण हे जे संकट आहे, हे ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा हे जे हा जो शोध लागलेला आहे त्याचं वर्णन करताना म्हणजे 14-15व्या शतकामध्ये छापखान्याचा शोध लागल्यानंतर जी अभूतपूर्व क्रांती मानवी समाजामध्ये झाली त्या तोडीचा असा हा क्रांतिकारी अशा स्वरूपाची घटना आहे असं या चॅट जीपीटीच्याकडं पाहिलं जातं आहे, त्याच्याबद्दल तसं बोललं जातं आहे. आणि याचे परिणाम म्हणजे लेखकांवर होणार आहेत, याचे परिणाम माध्यमांवर होणार आहेत, की अशी स्थिती येईल की मला जर अमिताभ बच्चन आवडतो तर ABP माझाच्या सगळ्या बातम्या तुम्हाला म्हणजे अमिताभ बच्चन देतो आहे, अमिताभच्या आवाजामध्ये देतो आहे हा अनुभव तुम्हाला घेता येईल. मला जो आवडतो म्हणजे मी म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारचं आफताब शेख आमचा सोलापूरमधला वार्ताहर आहे, तो एका ठिकाणी बातमी कव्हर करायला गेला आहे. पण मला असं वाटलं की आणखीन 3 ठिकाणी जिथं तो जाऊ शकलेला नाही आहे तिथलंही त्याला मला दाखवायचं आहे. तर मी ह्या नव्या AI जोरावर तो एकाच वेळेला 4 ठिकाणी आहे असं तंत्राच्या जोरावर करून आपल्यासमोर प्रेक्षकांसमोर आणू शकीन. चॅनलमधले जे अँकर्स आहेत, जे सगळ्यांच्या मीडियाच्या समोर ज्यांच्याबद्दल नेहमी आकर्षण असतं, तर ते प्रत्यक्ष अँकर जाऊन AI अँकर येतील आणि ते दिलेली बातमी अतिशय बिनचूकपणानं वाचून दाखवतील. जो प्रतिनिधी आहे त्याला प्रश्न विचारतील. तुम्हाला ज्या पद्धतीचा अँकर हवा आहे त्या पद्धतीचा अँकर, जसा हवाय दिसायला तसा दिसणारा अँकर निवडण्याचं स्वातंत्र्य प्रेक्षकांच्या हातामध्ये येईल. आणि त्यामुळं सगळी उठापालत प्रचंड प्रमाणामध्ये पुढच्या काही काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला नेहमी असं वाटतं की हे डिजिटल इज आवर फ्युचर. प्रत्यक्षामध्ये आपण डिजिटलमध्ये जगत आहोत, डिजिटलच आपला प्रेझेंट आहे आणि त्यांनी खूप मोठी झेप घेतलेली आहे. आणि त्याचे म्हणजे परिणाम जे आहेत ते आपल्या सगळ्यांना चांगले आणि वाईट, सगळंच वाईट आहे असं नाही, त्यातनं अनेक चांगल्या गोष्टीही प्रत्यक्षामध्ये घडताना आपल्याला दिसतील. पण त्याला
परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लेखकांपुढची आव्हानं जी आहेत ती आणखीन मोठी असणार आहेत. परिस्थिती, तंत्रज्ञान, सगळ्या बाजूनी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं त्यांना पेलायची आहेत. संपवताना मला खरं तर, कारण मी पुरेसा वेळ बोललो असं मला वाटतं, 1940 सोलापूरमध्ये साहित्य संमेलन झालं होतं ज्याचे वि.स. खांडेकर अध्यक्ष होते. आणि त्यांनी या इथल्या भाषणामध्ये जो एक मुद्दा सांगितला होता तो मला असं वाटतं की तो सगळ्यात, म्हणजे माझ्या दृष्टीनं तो खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी 3 विधानं केली होती. पहिलं विधान हे होतं की माणूस हा परिस्थितीचा गुलाम नाही. दुसरं विधान, माणूस हा स्वतःच्या मनाचा गुलाम आहे. दुसरं वाक्य. आणि तिसरं वाक्य, विचारांची किंवा मनाची गुलामी मोडण्याचं, तोडण्याची क्षमता फक्त वाङ्मयामध्ये आहे. तर ती क्षमता ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीतसुद्धा अबाधित राहील असा विश्वास किंवा आशा मी बाळगतो. जे लेखक आहेत त्यांच्याकडून ह्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा ठेवतो. वाचक म्हणून आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवताना या परिस्थितीला आपणही तितक्याच ताकदीनं उत्तर देऊ आणि आपल्या मनाच्या ज्या काही शृंखला आहेत त्या यांच्या वाङ्मयातून तोडून टाकू असा विश्वास बाळगतो. आणि इतका उत्तम कार्यक्रम केल्याबद्दल सुभाष बापू, त्यांचे सगळे सहकारी, लोकमंगल, खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम लोकमंगल करते, त्यांना आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो इतकं उत्तम काम केल्याबद्दल आणि थांबतो. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.